नमस्कार मित्रांनो मी इन्व्हेस्ट मराठी भाऊ आपण पाहतो डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रडिक्शन्स मित्रांनो आज तुम्ही जे टायटल वाचले हो नक्की तुम्ही जे टायटल वाचले मार्केट फॉल संपला का म्हणजे नक्कीच आज मी तुम्हाला शेअर मार्केटमधील मार्केट मा निफ्टी आणि बँक निफ्टी आता मार्केट कितपर्यंत आले आणि कुठून रिवर्स जाऊ शकतं ओके हा फॉल संपलेला आहे का मार्केट पॉझिटिव्ह वेला डायरेक्शन देऊ शकतं का याबद्दल हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो आपण डेलीच अनालिसिस पाहतो असतो पण मी आज तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतोय जर फर्स्ट टाइम तुम्ही इन्व्हेस्ट मराठी भाऊ या चॅनलवर विजिट केला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण पाहूयात ही ही जी आहे ग्लोबल इंडायसिस आणि इंडियन इंडायसिस तर आपण पाहिली ग्लोबल इंडायसिस ही प्रिव्हियसली डाऊ जोन्स नाचडाक ओके एक्स निफ्टी आता एक्स निफ्टी ही सिक्स्टी पॉइंट मायनस होती पण आपण फॉलो करतो डाऊ जोन्स नाजडाकला पण तर डाऊ हे प्लस मध्ये ओपन होतं नाजडाक पण प्लस मध्ये ओपन होतं तरी पण इंडियन मार्केट हे प्लस मध्ये ओपन होऊन एक रिवर्स साइड ला डिरेक्शन दिलेलं आहे म्हणजे निफ्टी फिफ्टी मायनस फोर्टी फाईव्ह पॉईंटनी डाऊन आहे सेन्सेक्स मायनस वर्ड फोर्टी वन एकशे एक्केचाळीस पॉईंटनी आणि निफ्टी बँक मायनस ब्याण्णव पॉईंटने मित्रांनो नक्की असं का झालं ओके तर मित्रांनो पहा आतापर्यंत मार्केटला फॉल्स अप्स डाऊन्स हे येतच असतात ओके जसं की आपण परवा अनालिसिस काल अनालिसिस पाहिलं होतं ओके आजच्या दिवसासाठी त्या मध्ये आपण काही पॉइंट पाहिले होते निफ्टी आणि बँक निफ्टी ही कशा पद्धतीने मुवमेंट करते आहे ओके त्यात आपण चेक केलं मार्केट जर प्रिव्हियस रेजिस्टन्स आपण चेक केला तर रेजिस्टन्स चाळीस हजार तीनशे एकोणसाठ जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला तर त्यात तुम्हाला स्पष्ट दिसेल मार्केट ह्या पॉईंट पर्यंत टच झाले आणि तिथनं रिव्हर्स त्या ज्या ज्या ठिकाणी मार्केटनी रिव्हर्स पॉईंट और ट्रिगर पॉईंट केलेला आहे और ज्या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे त्या ठिकाणी मी सर्कल दिलेले आहेत मित्रांनो ही निफ्टी बँक आहे ही चाळीस हजार तीनशे एकोणसाठ ला गेली आहे आणि तिथनं रिव्हर्स आलेली आहे म्हणजे तो सपोर्ट जर तो रेजिस्टन्स जर मार्केटनी ब्रेक केला असतात तर मार्केट फॉरवर्ड डिरेक्शनला गेले असते ओके जर खाली आला असता तर मार्केट रिव्हर्स डायरेक्शनला आले असते या ठिकाण ब्रेकडाऊन होऊन परत खाली आलेला आहे ओके मित्रांनो परत एकदा ह्या ठिकाणावर रिव्हर्स होऊन अपला गेलेला आहे हे होतं एक अनालिसिस बँक निफ्टीचं मित्रांनो तसंच अनालिसिस पाहिलं होतं आपण निफ्टीसाठी ओके okay, का कोणत्या दिशेला मार्केट सतरा हजार सहाशे दहा ला जाऊन तिथनं रिव्हर्स झाले आणि मार्केटने सतरा हजार पाचशे सत्तावीस ला ब्रेक डाऊन दिलाय आणि त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली फॉल झाले सतरा हजार चारशे सव्वीस पर्यंत तुम्हाला जर डिटेल्स मध्ये चेक करायचा असेल आपण केलेली प्रिडिक्शन तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये दिलेले पॉईंट चेक करू शकता मित्रांनो आज मी एक इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्याशी बोलतोय तो पॉईंट म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचा निफ्टी आणि बँक निफ्टी रिव्हर्स होऊ शकते का तर मित्रांनो एक या ठिकाणी आपण फर्स्ट चेक करूयात पहा हे आहे निफ्टी ओके ओके निफ्टी हा फायव्ह मिनिट्सचा चार्ट आहे लक्ष द्या मित्रांनो बारकाई नाही मी तुम्हाला आज काय सांगतोय हे तुम्ही बारकाईने समजून घ्या एक वन डे कॅन्डल मी या ठिकाणी फॉलो करतोय ओके मार्केट रिव्हर्स होणार का नाही हे मी तुम्हाला सांगतोय ओके त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा मी काय सांगतोय हे पूर्ण या व्हिडिओतन पहा तुम्ही मार्केटचा हायेस्ट पॉईंट काय मित्रांनो कोणी सांगू शकतो मला या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होतोय ओके अठरा हजार आठशे एकोणऐंशी ओके म्हणजे जवळजवळ एक मिनिट आपण एक्झॅक्ट पॉईंट घेऊयात अठरा हजार आठशे शहाण्णव म्हणजे जवळजवळ अठरा हजार नऊशे ओके okay? अठरा हजार नऊशे ते ओके अठरा हजार नऊशे हा पॉईंट ते आतापर्यंत लो कुठपर्यंत आलाय मार्केटचा सतरा हजार चारशे सत्तावन्न मित्रांनो निफ्टी ही कमीत कमी टेन पर्सेंट फॉल झालेली आहे ओके किती पर्सेंट टेन पर्सेंट आणि एखादं करेक्शन आलं सपोज डिपेंड असतं करेक्शन वॉर मुळे आले इन्फ्लेशन मुळे आलं इंटरेस्ट रेट मुळे आले कशामुळे ते नक्की मार्केट करेक्शनला आलेलं आहे या गोष्टी पण तेवढाच मॅटर करतात तर आता करेक्शनला मेन रिझन्स असू शकतात पण किती प्रमाणात पडतं दोन टक्के पाच टक्के सात टक्के दहा टक्के मला असं वाटतं एफ आय आय असतील डीआय असतील फॉरेन इन्व्हेस्टर असतील किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर असतील हा जो फॉल आहे हा इथपर्यंत भरपूर प्रमाणात झालाय असं मला वाटतं मी मला का वाटतं हे मी तुम्हाला आज दर्शवतो एक एक पा या ठिकाणी जसं हा वन डे कॅन्डल्स आहे तसं वन आवर पण कॅन्डल आहे मित्रांनो तर मी एक वन आवर कॅन्डल ला जातो कुठलीही गोष्ट डिस्प्ले होण्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कुठे जावं लागतं फायव्ह मिनिट मग फिफ्टीन मिनिट मग वन डे मग वन आवर असं तुम्ही फॉलो करत चालता मित्रांनो ओके देन आता मी काय करतो या ठिकाणी एक इंडिकेटर आहे चेक करा या ठिकाणी एक इंडिकेटर आहे अनालिसिस मी नंतर शेअर करतोय आता मी तुम्हाला प्रिडिक्शन सांगतोय यापुढे निफ्टी याच्या रिव्हर्स स्ट्रॉंग पद्धतीने जाऊ शकते निफ्टी सतरा हजार पाचशे प्लस सुद्धा जाऊ शकते सतरा हजार सातशे सतरा हजार आठशे पर्यंत पण जाऊ शकते सतरा हजार नऊशे पर्यंत पण जाऊ शकते मी का सांगतोय लक्ष द्या या ठिकाणी मी इंडिकेटर्स वर क्लिक केलंय आणि या ठिकाणी मी आर एस आय इंडिकेटर सर्च केलंय त्याला आपण काय म्हणतो आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ओके म्हणजेच एक पद्धतीचं असं इंडिकेटर आहे मार्केट जर अप डायरेक्शनला असेल आणि मार्केट त्याच्या दिशा रिव्हर्स करणार असेल तर ते शो करतं तसंच तस मार्केट जर डाऊन साइडला असेल आणि त्या ठिकाणावरन मार्केट परत रिव्हर्स जाणार आहे अपसाइडला तर तुम्हाला या इंडिकेटरचा फायदा घेऊन मार्केट अनालिसिस करता येऊ शकता हा जो फॉल दिसतोय मित्रांनो हा हा फॉर आता एफ आय इन्व्हेस्टर्स किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स ज्यावेळेस फॉल करतात तर कॅन्डल्स बिग कॅन्डल्स असतात ओके त्यांचा हाय व्हॉल्युम असतो रेंज हाय असते या मध्ये असं जास्त प्रमाणात वॉल्युम्स किंवा जास्त प्रमाणात आपल्याला काही दिसून नाही येते आता एक पहा मी तुम्हाला या ठिकाणी वन हावर कॅन्डल ओपन केले ओके आणि वन हावर मध्ये मी काय करतोय पहा या ठिकाणी ट्रेंड लाईन नावाचा पॉईंट आहे मी ट्रेंड लाईन घेतोय ओके ट्रेंड लाईन मी हा पॉईंट ते हा पॉईंट घ्या नो प्रॉब्लेम पहा हा वरती जो दिसतोय तो स्ट्रेट आहे ओके सेम मी डाऊन साइडला घेतोय ओके इथून इथपर्यंत इत रेड कॅन्डल सॉरी त्याचा कलर थोडासा चेंज करतो जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट अंडरस्टँड होऊ शकते ओके ब्लॅक त्याचा ब्लॅक कलर केलाय मी डाऊन साईड काय दिसते तुम्हाला वन हावर कॅन्डलला काय दिसतंय ही डाऊन साइड दिसते आता मी आर एस तोच चेक करतो ओके आर एस एक स्ट्रॉंग इंडिकेटर आहे त्याला आपण डायव्हर्जन्स म्हणतो म्हणजे तो डायव्हर्जन्स चेंज करण्यासाठी त्याचा वापर केला जातो ओके मित्रांनो ओके आता इथून इथपर्यंत तुम्ही चेक केला ज्या ठिकाणी ही डायरेक्शन ज्या ठिकाणी ही डायरेक्शन डाउनवर्ड आहे त्याच ठिकाणी ही डायरेक्शन अपवर्ड आहे ही डायरेक्शन पण असं कसं काय होऊ शकतं या ठिकाणी डाऊनवर्ड आहे या ठिकाणी अपवर्ड आहे असं कसं काय होऊ शकतं मित्रांनो हे इंडिकेटर तुम्हाला दर्शवतंय का हा जो फॉल आहे हा लिमिटेड फॉल आहे आणि या ठिकाणापासून आता मार्केट रिव्हर्स होऊ शकतं इथं जरी डाऊन ट्रेंड दिसत असला तरी एवढ्या प्रमाणात बाहेरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे मार्केट हे रिव्हर्स होऊन अपवर्ड डिरेक्शनला जाऊ शकतं सोमवारी ज्यांनी ज्यांनी निफ्टीसाठी कॉल घेतलेले असतील ते शंभर टक्के मध्ये राहण्याचे चान्सेस जास्त असतील ओके मला सांगायचं काय मार्केट एकदा मार्केटने रिव्हर्स सिच्युएशन चालू केली रिव्हर्स पॉईंट चालू केला मार्केट अपोर्ट डायरेक्शनला चालू झालं तर मार्केट कंटिन्युअस ग्रो होऊ शकतं आणि मार्केट अप ला जाऊ जा शकतं म्हणजे मार्केटचं टेन पर्सेंट करेक्शन झालेलं आहे त्यानंतर मार्केट काय होणार आहे रिव्हर्स होऊन परत पॉझिटिव्ह डिरेक्शनला जाणार आहे या व्हिडिओतनं मी हे सांगू तुम्हाला इच्छितो मित्रांनो ओके सेम ही जी अनालिसिस आहे जसं निफ्टी किती पॉईंट पडलेली आहे अठरा हजार म्हणजे एकोणास हजार पॉईंट पर्यंत गेली होती आणि एकोणास हजार पॉईंट वर सतरा हजार तीनशे पन्नास म्हणजे एक हजार सातशे पन्नास मिनिमम बँक निफ्टी म्हणजे दहा ते अकरा पॉईंट फॉल झाला होता निफ्टीचा सेम फॉल दहा ते अकरा टक्के बँक निफ्टीचाही झालेला आहे मित्रांनो ओके बँक निफ्टीचाही सेम फॉल झालेला आहे ओके मग तो फॉल आता दहा ते अकरा टक्केवर सेम रिव्हर्स आपल्याला बँक निफ्टी ती सापडू शकतो ओके okay? मित्रांनो हा व्हिडिओ या व्हिडिओत मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळ्यात महत्वाचा इंडिकेटर एक डायव्हर्जन्स इंडिकेटर त्याला आपण आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणतो त्यांनी दर्शवलेली जी दिशा आहे निफ्टी मध्ये ती इकडं मायनस आहे आणि या ठिकाणी ती प्लस आहे तिथं तुम्ही सरळ पाहू शकता त्यामुळे मार्केट प्लस मध्ये जाण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके देन या ठिकाणी पाहूयात मित्रांनो आपण डेलीच अनालिसिस आता मी हे क्लोज करतो ओके माझ्या पद्धतीने मी मला जे वाटलं ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली हे पॉईंट तुम्ही नोट करा ओके हे पॉईंट नो, नोट केल्यानंतर नक्की सोमवारी त्या दिशेने वाटचाल होती का याचा तुम्ही स्वतः पडताळणी करून पाहा मी आता डेली अनालिसिस चेक करतोय निफ्टी साठी ओके निफ्टी फिफ्टीच्या डेन डेली अनालिसिस मध्ये मित्रांनो आपल्यासाठी स्ट्रॉंग पॉईंट आहे स्ट्रॉंग सपोर्ट पॉईंट आहे सतरा हजार चारशे नव्वद काय आहे मित्रांनो सतरा हजार चारशे नव्वद ओके देन पा सतरा हजार चारशे नव्वद म्हणजे मार्केट गॅपअप होण्याचे चान्सेस जास्त राहतील कारण मी तुम्हाला सांगितले आरे सायने काय इंडिकेटर दिले ओके okay? जर गॅपअप झालं तर मार्केटला एक रेंज बाउंड राहील ती रेंज बाउंड अशा पद्धतीने राहील कॉन्स्टंट ओके okay? जर मार्केट ब्रेक आऊट देणार असेल यातल्या कुठल्याही सिच्युएशनला कोणत्याही पोझिशनला हा पॉईंट असेल किंवा हा पॉईंट असेल किंवा हा पॉईंट असेल जर मार्केट ब्रेक डाऊन देणार असेल तर मार्केट ह्या खाली सपोज याच्यावरती ओपनिंग झाला आणि खाली येणार आहे तर त्याच्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट पॉईंट परत कुठला ड्रॉ केलेला आहे मित्रांनो पण सतरा हजार चारशे सत्तावन्न सतरा हजार चारशे एकवीस हा एकदम स्ट्रॉंग ओके सतरा हजार चारशे एकवीस जर मार्केटने फॉल केलं तर मार्केट सतरा हजार चारशे सत्तावन सत्तावन्नला पॉझ सतरा हजार चारशे एकवीस ला पॉझ होऊ शकतं ओके देन जर ब्रेकआउट दिला मार्केटने सतरा हजार पाचशे चौसष्ट ला लक्षात घ्या मी काय करतोय या ठिकाणी मार्केटनी कंटिन्यू अपवर्ड डिरेक्शन दिली मार्केट थोडासा पुल बॅक देऊ शकतं आणि पुल बॅकवर कंटिन्यू परत अपवर्ड ला जाऊ शकतं त्यामुळं मार्केटवर लक्ष ठेवा मार्केट, मार्केट पॉझिटिव्ह ला जाऊ शकतं निगेटिव्ह ला ले ले। जर गेलं तर त्याचे मी तुमच्यासाठी पॉइंट डिक्लेअर केलेले आहेत मित्रांनो हे होतं अनालिसिस ओन्ली निफ्टी जर तुम्ही फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट मराठी भाऊ या चॅनलवरती आलेले असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार सोमवार ते, ते सो शुक्रवार मी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रिडिक्शन मांडत असतो आणि शनिवार आणि रविवार तुम्ही सजेस्ट केलेल्या कमेंट्सवर मी तुम्हाला न्यू टॉपिक इंट्रोड्युस करून देत असतो आणि सांगत असतो नवीन कन्सेप्ट शिकवत असतो ओके मित्रांनो देन आता आपण पाहूयात निफ्टी बँकचा अनॅलिसिस जर निफ्टी बँकचं अनॅलिसिस चेक केलं तर या ठिकाणी ओके या ठिकाणी हा सपोर्ट पॉईंट आणि हा रेजिस्टन्स पॉइंट जर फ्लॅट ओपनिंग झालं तर मार्केट ह्या दोन दिशांच्या पुढे मागे जाऊ शकतं ओके जर हा पॉईंट कॉन्स्टंट ठेवला हो जोपर्यंत हे पा दुर्घटनाचे देरबली एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा पेशन्स इज द की एलिमेंट ऑफ सक्सेस असं कोणीतरी म्हंटले पेशन्स हे स्टॉक घेऊ आता तुम्ही स्टॉक घेणार आणि त्यानंतर पेशन्स करणार त्याला काही अर्थ नाही ओके पेशन्स कधी घ्या ज्या वेळेस तुम्ही स्टॉकमध्ये एंट्री करताय या ठिकाणी तुम्ही जर स्टॉकमध्ये एंट्री करताय ना विदाऊट ब्रेकआउट तुम्ही एंट्री करूच नका कारण पेशन्स कधी आहे ज्यावेळेस तुम्ही ब्रेकआउट दिलेला आहे कॅन्डलवर एंट्री करताय त्यावेळेस तुमचे पेशन्स मानले जातात आणि तिथून मग तुम्ही पेशन्स कशाचे ठेवा तुमच्या नेक्स्ट टार्गेटचे म्हणजे जर चाळीस हजार एकशे ला ब्रेकआउट भेटलाय आणि ती कॅन्डल तुम्हाला कधी भेटली आहे चाळीस हजार एकशे ला भेटली आणि चाळीस हजार तीनशे चोपन्न जर तुमचं टार्गेट आहे ओके तर तुमचे पेशन्स हे का तुमचा स्टॉप लॉस तर हिट होईल किंवा तुमचं टार्गेट तर हिट होईल तुमचे पेशन्स हे नाही का या ठिकाणी जवळ गेलाय म्हणून घेतला आणि आता ब्रेकआउट दिला नाही फ्रेक फेक ब्रेकआउट दिलं आणि मार्केट तिथनं रिव्हर्स गेला ओके तर त्या ठिकाणी तुमचे पेशन्स कॅल्क्युलेट केले जात नाही शेअर मार्केटमध्ये पैसा इनपेशन्ट पर्सनकडनं पेशन्स पर्कडनं पेशन्स पर कडे जात असतो म्हणजे तुमच्या तुमच्या भावनांवर नियंत्रण पाहिजे तुमची सायकोलॉजी मेंटेन पाहिजे ओके जर ब्रेकआउट दिला तर आपण कुठे जाणार आहे अपव डिरेक्शन अपोर्ट डिरेक्शन काय सांगते आपल्याला चाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर ओके देन ब्रेकआउट कंटिन्यू थोडासा पुलबॅक देऊन कंटिन्यू केला चाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव चाळीस हजार सहाशे तीन इथपर्यंत मार्केट ब्रेक होऊ शकतं कदाचित जर जास्त प्रमाणात बायर्स वाढले तर त्याहीपेक्षा जास्त पुढे जाऊ शकतं सेम आपण स्ट्रेटर्जी पाहूयात कशासाठी तर निगेटिव्ह साईडला जर मार्केट गेलं तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं चाळीस हजार तीनशे आता पाहि या ठिकाणी एक पॉइंट मी तुम्हाला ड्रॉप करून देतो मित्रांनो अजून या ठिकाणी हा एक हा सपोर्ट झोन राहील डायरेक्टली लगेच एंट्री करायची नाही हा सपोर्ट झोन जाईल हा जो रेड पॉईंट राहील हा पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही वेट करा कॅरी करा ओके या ठिकाणी कॅरी करा जर याच्या खाली डाऊन झाला चाळीस हजार सातशे नव्वदच्या तर मग शुगर तुम्ही काय करा त्या ठिकाणी कशाला बसा पीक पी साइडला बसू शकता ओके मित्रांनो म्हणजे हे जे अनालिसिस मी तुम्हाला शेअर करतोय हे कशासाठी करतोय जेणेकरून जे काही नवीन माणसं मराठी माणसं शेअर मार्केट शिकू शे इच्छितात किंवा कोणाचाही इकडनं टेलिग्राम इकडनं तिकडनं कॉल घ्यायचा अंदाजे त्याच्यावर पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि लॉस जायचं त्यापेक्षा कम्पेरेटिव्हली माझं सरळ म्हणणं आहे दोन गोष्टी दोन दिवस थांबा चांगला अभ्यास करा चांगलं अनालिसिस करा आणि नंतर इन्व्हेस्ट करा ओके मार्केट पाच वर्ष पन्नास वर्षापूर्वी सुद्धा कुठे गेलेलं नव्हतं शंभर वर्षापूर्वी सुद्धा कुठे गेलेलं नव्हतं आणि इथून पुढेही शंभर वर्षे कुठे जाणार नाही ओके सो so, शिकण्यात व्यस्त राहा शिका मस्त मस्तरा आणि पैसा का ओके अंदाजे कुठं पैसा कमवू नका मी जरी हे पॉईंट सांगतो ना हे फॉलो करा पण कधी तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर तो कॉन्स्टंट करा त्यानुसार तुम्ही पुढची कन्सिस्टन्सी करा मार्केट कुठल्या दिशेला जाते मी सांगतो त्या दिशेला जाते त्या दिशेने तुम्ही एंट्री करता व्हेरी गुड जर करत असाल तर त्याचा स्टॉप लॉस फॉलो करा ओके आणि जर डाऊन साईड आपण पाहत होतो ही डाऊन साईडला इथून इथपर्यंत जर हा ब्रेकआउट दिला तर मार्केटच्या एकोणचाळीस हजार पाचशे ब्याण्णव पर्यंत जाऊ शकता मी माझ्या पद्धतीने फर्स्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय निफ्टीमध्ये सोमवारी गॅप अप होण्याचे चान्सेस आहे आणि मार्केट अपवर्ड डिरेक्शनला जाण्याचे चान्सेस आहे त्याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे जर मित्रांनो माझे हे जे केलेले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना किंवा शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असणारा तुमच्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीला तुम्ही इन्व्हेस्ट मराठी पाहू या चॅनलला सबस्क्राईब किंवा शेअर करू शकता आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकता नमस्कार मित्रांनो आणि थँक्स तुम्हाला आतापर्यंत तुम्ही माझे जे व्ह्यूवर झालेत तर इन्व्हेस्ट मराठी भाऊ आणि टीमकडनं तुम्हाला धन्यवाद थँक्स मित्रांनो